आज आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली 11 वर्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार, ज्याने देशात ज्या पद्धतीने विकासाची गती ठेवलेली आहे, संपूर्ण जगात आपलं एक नाव केलंय मोदी साहेबांवर आहे, राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर जनतेचा विश्वास आहे. त्याच पद्धतीने जे महायुतीचं सरकार आहे त्यांनी सर्वसामान्यांना आधार देण्याचं काम केलंय आणि देशात एक नंबरला राज्य करण्याचा प्रयत्न देवाभाऊ फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादांनी केला. केंद्र आणि राज्याच्या दोन्ही यांना हे सकारात्मक प्रतिसाद जनतेने दिला. कसबा मतदारसंघात पोटनिवडणुकीनंतर मी सुद्धा ह्याच्या आधीची एक पोटनिवडणूक होती, त्याच्यात बापट साहेबांचा पराभव झाला होता. त्यांनी दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. त्यांचंच अनुकरण करत मी या कसबा मतदारसंघामध्ये सेवा संघटन आणि संपर्क या माध्यमातून, या त्रिसूत्रीच्या माध्यमातून 50,000 नागरिकांपर्यंत पोहोचलो, त्यांचा विश्वास संपादित केला आणि त्यांचा आशीर्वाद मिळवला, त्यांच्या समस्या सोडवल्या आणि जनतेच्या लक्षात आलं की नाही हा हेमंत हा काम करणार आहे. नेतृत्वाला पण ती खात्री पोचली, त्यामुळे नेतृत्वाने पुन्हा मला संधी दिली आणि हा आज विजय आपला महायुतीचे घटक पक्ष सगळ्यांच्या ताकदीने, गणेश मंडळांची ताकद ह्या सगळ्यांच्या ताकदीने हा विजय सुकर झाला. आता हे तुम्ही सांगताय की काम करतात, काम करत असते तर नाकारलं असतं का? काम आम्ही केली. आता मला कोणाविषयी बोलायचं नाही, कोणाच्या स्टंडबाजी नौटंकी विषयी बोलायचं नाही. काम करणारे आम्ही आहोत. काल पण काम करत होतो, आज पण काम करतो, उद्याही करत राहणार. एखादा अपघातात मिळालेला विजय म्हणजे हा विजय नसतो, काही विश्वास आला नसतो. आज सातत्याने आम्ही दाखवून दिलं, 2 सलग मॅच लोकसभा सेमी फायनल आम्ही या कसब्यात जिंकून दाखवली आणि ही फायनल आम्ही जिंकून दाखवली. अवतंत्रित विजय मिळालाय, काय वाटतंय? सगळ्यात मोठं यश कोणाचं? यात सगळ्यात मोठं यश या कसब्यातील जनतेने जो आशीर्वाद मला दिला, ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्या जनतेचा हा विजय आहे. त्यानंतर आमच्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील, राज्याचे नेते फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे, अजितदादा असतील आणि जे हजारो कार्यकर्ते ज्यांनी माझ्या बरोबर दिवसाचं रात्र केलं, त्या सगळ्यांचा हा विजय. गणपती बाप्पा. या निवडणुकीत कोणते असे मुद्दे होते ते निर्णायक ठरले आणि महायुतीला ज्या पद्धतीने पुन्हा ज्यांना ज्या पद्धतीने पुन्हा एकदा केंद्रात सत्ता आली मोदी साहेबांची, त्यानंतर हरियाणामध्ये सत्ता आली, महायुतीने लाडक्या बहिणीची योजना आणली, सर्वसामान्यांना आधार देणाऱ्या योजना आणल्या आणि त्या योजनेला ही लोक विरोध करत होती. जनता दूध खोली नाही आहे ती बघत होती आणि आज सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार महायुतीचं सरकार, मोदींचं नेतृत्व, याला जनतेने समर्थन केलं आणि हा विजय झाला. हा विजय आमचे जे कैलासवासी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेले गिरीजी बापट आणि स्वर्गीय मुक्ताताई टिळक यांना माझा विजय समर्पित. क्या बताना चाहोगे बाय इलेक्शन के बाद एक बार फिर से क्या बताना चाहोगे? वही तो मैं बोल रहा हूँ कि जो हमने काम किया, मोदी साहब का काम है, महायुति के सरकार के जो हमारे तीनों नेता है उसको भी जनता ने आशीर्वाद दिया, इसलिए कस्बा तक राज्य तक, कस्बा से राज्य तक हमको यश मिला. मुख्यमंत्री म्हणून हा चेहरा नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह आणि आमचे नड्डा साहेब आणि महायुतीतले जे घटक पक्ष आहेत त्यांना एकत्रित घेऊन तो चेहरा देतील. मला जर वैयक्तिक विचारलं तर मला माझ्या पक्षाचा नेता फडणवीस साहेबच मुख्यमंत्री व्हावे असं वाटलं. मंत्रिपदाची ऑफर आली तर कुठलं मंत्रिपद घ्यायला आवडेल? अजून टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाइट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज 4th मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता पुणे 4, संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81
84754, मुंबई 83839503 किंवा 96 53 18 74 78. कमऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. Bro, इसका ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.